मला तुमचं नाव सांगा सस्ते. दिलीप पंढरनाथ सस्ते, निरगुडी, तालुका फलटण. बर, तुमचा आता कालचा घरच्यांचा अनुभव मागितला मार्केटचा, मला काय अनुभव वाटला? अनुभव म्हणजे आम्ही ते 110 कॅरेटची पट्टी घरच्यांनी 1,70,000 पर्यंत धरलेली होती. बर बर. आणि लोकल गावात 90 रुपयाने किलो न मागत होती, त्यातनं निवडून नेलं असतं. बरोबर आहे. म्हणजे इथं गोटी आणि खरडाच मागितलेल्या दरापेक्षा 1 रुपयाने जास्त गेले. म्हणजे गोटी आणि खरड मागितलेल्या दरापेक्षा 1 रुपयाने जास्त गेले. बर बर बर. मग तुम्हाला अनुभव काय आला मार्केट? आज किती पट्टी सतरा किती किलो वाढली, किंवा तुमच्या सगळ्या ऑलओव्हर मालामध्ये पट्टी किती वाढली? 70,000 रुपयाने पट्टी इथं आणल्यामुळे वाढली. बर, 110 कॅरेट मागे गावात दिली असती तर 1.5 लाख झाली असती. गावात दिली असत 1.5 लाख झाले असते. बाजूला निघाला असतं ना. बरोबर आहे, बाजूला निघाला असत. म्हणजे आज तुमची पट्टी लागलेली 2,50,000. शब्द लक्षात घ्या शेतकऱ्यांनी. सस्ते दिलीप पंढरनाथ, मुक्काम पोस्ट, निरगुडी, तालुका पलटण, जिल्हा सातारा. 110 कॅरेटची पट्टी घरच्यांनी 1,70,000 दिली. जर जागेत दिला असता 1,50,000 झाले असते. मार्केटला आल्यामुळे त्यांचा बदला खरडा सगळं सरसकट 2,50,949 रुपये झालेले. 70,000 एका गाडीमागं पट्टी वाढली होती. एका गाडीमागं अशा 10,000 गाड्या असल्या तर आत्ताच्या घडीला 10 गाड्यांमागं 7-8 लाख रुपये कोण मला देणार नाही महिनाभरात? एक महिना कुठली बँक दाम दुप्पट सुद्धा देऊ शकत नाही तुम्हाला. परंतु एक महिनाभरात तुमच्या डोक्यानी तुमच्या माइंडनी तुम्ही जो अभ्यास करताय मार्केटिंग कसं करताय हे आपण नक्कीच पाहिलं पाहिजे. आम्ही युट्यूब चॅनलला आणून आवर्जून शेतकऱ्यांचे व्हिडिओ देत असतो. व्हिडिओ आवर्जून आज त्यांचं सरसकट एव्हरेज बसलंय 118.21 झिरो कटिंग, झिरो कटिंग. मी सातारा जिल्हा बँकेत कर्मचारी सेवेत आहे आता सध्या. बघा, म्हणजे बँकेची सेवा करून जिल्हाधिकारी बँकेमध्ये काम करून शेती पाहतात. म्हणजे एवढं शेतीचं ज्ञान आज त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आज त्यांचं त्यांना कष्टाचं फळ मिळालेलं आहे. मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आमच्या ह्या क्लिप मध्ये एक मोजकेच पॉइंट असतात की जेणेकरून त्याच्यातनं काहीतरी आपल्याला घ्यावं लागतंय. मी दररोज सांगतो शेतकरी बांधवांना की आपण माल विरंत द्यावा, काढते द्यावा, जास्त कलरच्या अपेक्षा देऊ नका. सध्या बिस्किट कलरचे माल सुद्धा पैसे होतील. लक्षात आता पाहिलं असेल की या ठिकाणी रनोरेंचा माल मागाशी मी क्लिप मध्ये घेतलं. रनोरेंचा माल रोज चालू आहे आपल्याकडे आणि दररोजच्या पेक्षा आज त्यांची पट्टी आपण पाहिला असेल 164 रुपये किलो सरसकट एवढे बसले. घेतला 164 रुपये किलो. किती कॅरेट आहे साधारणतः? 48 कॅरेट. 48 कॅरेटची पट्टी आहे 1,46,217. 48 कॅरेटची पट्टी 1,46,217 म्हणजे साधारणतः 164.20 म्हणजे सरसकट मालाचे एव्हरेज बसलेले. मी शेतकऱ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की आपण आपले माल हे नक्कीच काढते तेव्हा जागेवर देण्यापेक्षा मोकळं मार्केटला फिरायला आहे की आपला माल बागेमध्ये कसा आहे, मार्केटला कसा जातोय हे आपल्याला नक्कीच खात गेलं. आता सध्या मालला स्टॉलला मॉलला एवढी मागणी वाढलेली पुण्यामध्ये. इथं उपनगर जास्त आहे, पुण्यातच उपनगरात माल जातो. हा सगळा माल सध्या लोकल मार्केटला चाललेला आहे. बाहेरच्या राज्यामध्ये हा माल जात नाहीये, लोकललाच हा माल पुरत नाही पुण्यामध्ये सुद्धा. त्यामुळे शेतकरी बांधवांनी नक्कीच आपल्या मालाचे पैसे करून घ्या. तुमचा आजचा अनुभव सांगा मला, तुमचं नाव सांगा परत पुन्हा. माझं नाव संपतरावराव लवडे, राहणार गिरवी, तालुका पलटण, जिल्हा सातारा. तुमचा आजचा अनुभव काय दररोजचा? आता 10 दिवस तुम्ही येतायच मार्केटला रोजचं, पण आजचा अनुभव तुमचा काय? आजचं काय नेहमीपेक्षा जवळजवळ 50-40% रेट आज वाढून भेटले. आणि शेतकऱ्यांनी जागेवरती व्यापाऱ्यांना वागा जागेवर देऊ नयेत, कारण आपले 60-70% माल नेतात, 30-40% मालाचे पैसे होत नाहीत. ते इथं पैसे आज या रेटमध्ये मिळाले नाहीत आपल्याला. हे फार मोठं आपल्याला नशिबाचं बाग आहे, कारण हा माल दिला असता कुठं आपण व्यापाऱ्यांनी सिलेक्ट माल नेला असता या मालाचं काय केलं. पण या केडी चौधरी आणि कंपनी यांच्या सहकार्यानं किंवा त्यांच्या आत्महत्या असणाऱ्या शेतकऱ्याबद्दलची सहानुभूती आमचे सहकारी आहे, ते पोटतिडकीनं आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी काम करतात. असं सहकार्य आपण त्यांना द्यावं आणि त्यांचं आर्थिक आपला आर्थिक फायदा करून घ्यावा. शेतकऱ्यापासून आपले लोक थांबवावे. आणि आज आम्ही आजच्या पुणे मार्केटमध्ये कुठे गेला तरी आपल्या शेतकरी बांधवासाठी एवढी राहण्याची, टॉयलेट, बाथरूम, येथेच VIP
ज्या ती सुव्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, तर त्या डिंगून हे द्रास चावून हैराण झाले असते शेतकरी, आलेले पैसे तिथेच पुरले नसते. मग अशी एक तुमच्या आजूबाजूच्या गावातले एक शेतकरी तुमच्याकडे आले होते, इतर ठिकाणी ते माल ज्यावेळेस टाकला, त्यांनी टाकलेला नाही माल, तुम्हाला त्यांच्या गाडीवर टाकला शब्द लक्षात घ्या. आणि इथं आल्यानंतर यांच्या पैसे त्यांनी काय तुम्हाला सांगितलं त्यांनी? बरोबर, माझा खूप तोटा झालाय, मी आता त्या वाहनवाल्याकडे भरपाई घेईन त्याला. आम्ही आमच्या सोबत तुमच्या व्याजे आमची त्याची मुलाखत झाली, झाल्यानंतर आम्ही म्हणलं तुम्ही मालक मालाचे आहे आणि तो वाहनवाला मालक असा काय झाला? तर इथं काही व्यापारी वाहनवाल्यांना टक्केवारी पैसे देऊन मॅनेज करतात आणि शेतकऱ्याचं वाटोळं करतात. शेतकरी बांधवांनी त्यांच्यापासून सावध राहा.